नमस्कार मित्रांनो, एपिसोड नंबर 24 मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार, जो अप्रतिम रिस्पॉन्स तुम्ही व्हिडिओजना देता आहात, जे लाईक्स तुम्ही देता, जे कॉमेंट्स तुम्ही देता, त्याबद्दल तुमचे आभार, मनापासून आभार. आता आपण आजच्या विषयाकडे येऊया आणि आजचा विषय आपण परिणामकारक संभाषण कौशल्य कसं आत्मसात करावं किंवा आपले विचार परिणामकारकरित्या समोरच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचवावे. आता संभाषण कौशल्य आलं की बऱ्याच जणांचा बराच गैरसमज असतो की सगळा भर शब्दांवर असतो. समजा तुम्हाला एखादं भाषण द्यायचं असेल तर आपण काय करतो, आपण अख्खं स्क्रिप्ट लिहून काढतो आणि मग ते पाठ करतो आणि मग पाठ केलेलं भाषण ओकून टाकतो. पण मित्रांनो, एक अतिशय स्ट्रॉंग रिसर्च आहे जे असं सजेस्ट करतं की जर आपल्याला संभाषण कौशल्य स्ट्रॉंग करायचं असेल, पर्टिक्युलरली वर्बल कम्युनिकेशनमध्ये, तर शब्दांचं महत्त्व फक्त 7% आहे मित्रांनो. 7 फक्त 7% शब्द महत्त्वाचे असतात. सो अनलेस अँड अंटिल आपण एखादी लँग्वेज शिकत असू किंवा एखादा लिटररी कॉन्फरन्स अटेंड करत असू, शब्दांचं महत्त्व इज ओनली 7%. मग उरलेले 93% कम्युनिकेशनचं महत्त्व कुठे आहे? तर मित्रांनो, 38% कम्युनिकेशनमध्ये महत्त्व आहे ते म्हणजे आपल्या आवाजाचं, व्हॉइस मॉड्युलेशनचं. आपण आपला आवाज कशा प्रकारे वापरतो. जर आपण एक सुरी भाषण दिलं किंवा एक सुरी बोलत राहिलो तर त्याला मोनॉटोनस म्हणतात आणि मग ते निश्चितच बोरिंग होतं. त्यामुळे आपल्याला आवाजात चढउतार फार महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आता ह्यात बघा, शब्द तेच आहेत पण आवाजांवर भर वेगळ्या प्रकारे दिल्यामुळे इमोशन्स वेगळे कन्वे होत आहेत. सो 38 + 7 = 45%. मग उरतं काय मित्रांनो? 50% + 55% कम्युनिकेशन किंवा संभाषण कौशल्य हे आपल्या शरीरावर आणि शरीराच्या हालचालींवर अवलंबून असतं. आपण आपल्या शरीराचा पोश्चर कसा आहे, आपण आपले हात कसे वापरतो, चेहरा कसा वापरतो, डोळे कसे वापरतो, ह्यावर संभाषण कौशल्य खूप 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 महत्त्वाचं असतं. म्हणजे जर मी असं म्हणालो, माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आहे, तर कसं वाटतं? हा जोक झाला, कारण मी शब्दांनी सांगतोय माझा आत्मविश्वास आहे पण माझं शरीर तो आत्मविश्वास दाखवत नाही आहे. पण मी जाणवलो माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आहे, तर दिस सीम्स अ लिटल मोर कन्व्हिन्सिंग. तर मित्रांनो, हे सगळं जुळून कसं येतं? एकाच वेळेला शब्दांवर, एकाच वेळेला आवाजावर, एकाच वेळेला आपल्या हावभावांवर लक्ष कसं द्यायचं? मित्रांनो, ते क्रिकेट खेळण्यासारखंच आहे. क्रिकेट खेळताना बॅकफूट, फ्रंटफूट, बॅटचा फेस बरोबर आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. आणि जर आपण तसं केलं नाही तर शॉट चुकतो आणि बॅट्समन आउट होऊ शकतो. त्याचप्रमाणे मग त्यासाठी बॅट्समन काय करतो? क्रिकेटमध्ये प्रचंड सराव करतो. कम्युनिकेशनचं गुपित देखील तेच आहे मित्रांनो, प्रचंड सराव करणं फार जरुरी आहे. हे कठीण नाही आहे, कोण जन्माला येताना कम्युनिकेशन शिकून येत नाही, पण त्यासाठी करावा लागतो प्रचंड सराव. आणि हे तेवढं सोपंही नव्हे हे सांगण्याकरता एक मजेशीर गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करतो व्हिडिओ संपवण्याआधी. तर एक माणूस होता आणि तो दररोज आपल्या ऑफिसमध्ये चालत जायचा आणि चालता चालता त्याच्या वाटेत एक पेट शॉप होतं, आणि म्हणजे पेट जनावरांचं दुकान होतं. आणि त्याच्या शो विंडोमध्ये एक सुंदर गोंडस माकड ठेवला होता. तर दररोज हा त्या माकडाकडे पाहायचा, माकड ह्यांच्याकडे पाहायचा, हा हसायचा, माकड हसायचा, असं एक आठवडा चालू राहिलं. पण एका आठवड्यानंतर माकड ह्यानं हाय म्हणायला लागलं, म्हणजे असं असं करायला लागलं. तर साधारण 15-20 दिवसानंतर ह्या माणसाला राहावे ना, तो म्हणाला ते माकड माझा मित्र आहे, मी जाऊन विकत घेतलं पाहिजे. म्हणून संध्याकाळी घरी जाताना तो त्या पेटशॉपमध्ये गेला आणि तिकडच्या सेल्समनला म्हणाला, हो ते माकड आहे ना ते शो विंडोमध्ये, ते मला विकत घ्यायचं आहे. तो म्हणाला, सर मी तुम्हाला चांगलं माकड देतो ना. ते म्हणाला, अरे जा रे, आज जाऊन एक अतिशय गोंडस सुंदर माकड सरांसाठी घेऊन ये. ते म्हणाला, तुमचा काही गैरसमज होत आहे, मला कुठचंही माकड नको आहे, मला त्या शो विंडोमध्ये ठेवलं आहे ना ते माकड हवं आहे. तो म्हणाला, सर पण ते म्हातारा झालं आहे, मी तुम्हाला दुसरं देतो. तो म्हणाला, हे बघ मला हवं आहे तर ते माकड हवं आहे, मला नको. तो सेल्समॅन म्हणाला, सर हे सगळं ठीक आहे पण तुम्ही मला सांगा, तुम्हाला त्याच माकडावर इतकं का प्रेम आहे, त्यात एवढं काय खास आहे? तेव्हा माणसाला जरा अवघडल्या अर्थ म्हणाला, तर कसं सांगू मी तुम्हाला, ॲक्च्युली काय माहिती आहे का, तुमचं तो माकड आणि मी आम्ही मित्र आहोत. तुम्हाला काय, सर तुम्ही आणि माकड मित्र, हे कसं काय झालं? तुम्हाला काय नाही हो, दररोज तुमच्या दुकानावर जाताना मी त्याकडे पाहायचो, तो माझ्याकडे पाहायचो, आम्ही हसायचो. पण सध्या ना तुमचं माकड फक्त मला, बरं का, आणि कोणाला नाही, फक्त माझ्याकडे बघून ना असं करतं, आणि मी पण त्या माकडाला असं करतो, आणि म्हणून मला ते विकत घ्यायचं. हे ऐकल्यानंतर सेल्समन जो हसायला लागला हसायला लागला, पोट धरून हसायला लागला. बरं बरं ठीक आहे सर, मी तुम्हाला हे माकड देतो. पण एक प्रामाणिक विक्रेता म्हणून हे सांगणं माझं कर्तव्य होतं की ह्याचा अर्थ माकडांच्या भाषेत काय होतो तुम्हाला सांगा. तुम्हाला, सर ह्याचा अर्थ माकडांच्या भाषेत होतो, मशनात जा. मग तुमचं म्हणणं आहे सकाळ संध्याकाळ ते माकड मला मशनात जायला सांगते आणि मी ते माकड विकत घ्यायला आलोय, तुम्ही सेवा ते माकड मला नको. रागाने तवातवाने तो माणूस तिथून निघून गेला आणि रात्रभर त्याला झोप येईना. सला माकड मला मशनात जायला सांगताय, धडा शिकवायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि खूप विचार केला, खूप विचार केला आणि सकाळपर्यंत डोक्यात एक सुपीक कल्पना आली. ते बाजारात गेले आणि त्यांनी दोन उस्तरे म्हणजे रेझर्स विकत घेतले आणि त्या माकडाच्या दुकानापाशी गेले
जाताच माकड हसायला लागलं, ह्यानी पण माकडाला स्माईल दिला आणि त्यानंतर ह्यानी एक उस्तरा म्हणजे रेझर माकडाच्या शो विंडो खालून आत सरकवला. आता आपल्याला माहिती आहे माकडाला आपली नक्कल करायला आवडते, ह्यानी रेझर उचलला, आतून माकडानी रेझर उचलला, मग ह्यानी त्या शो विंडोच्या काचेच्या बाहेरून असा रेझर फिरवला, आतून माकडानी तसाच फिरवला, मग ह्यानी असा फिरवला आणि माकडानी तेच केलं, आणि मग असं आणि माकडानी तेच केलं, आणि मग असं आणि माकडानी तेच केलं, मग ह्यानी असा धरला आणि आतून माकडानी तसा धरलेला. म्हणाले बच्चू आता बघ तुला कसा काय धडा शिकवत होते. आणि त्याने रेझर घेऊन असं केलं, त्यांना वाटलं माकड आता गळा कापून टाकणार, पण माकडाने रेझर टाकला आणि त्यानं असं करून दाखवलं. तर मित्रांनो, आपले विचार समोरच्यापर्यंत पोचवणं तेवढं सोपं नव्हे, त्या करावा लागतो भरपूर सराव. सो भरपूर सराव करा आणि तुम्ही देखील एक उत्कृष्ट संभाषण कौशल्य आत्मसात केलेले व्यक्ती होऊ शकता अँड यू कॅन कम्युनिकेट युअर आयडियाज व्हेरी इफेक्टिव्हली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, पथिकचं पेज लाईक केलं नसेल तर आज लाईक करा, जर शेअर केलं नसेल तर व्हिडिओ आवर्जून शेअर करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या चॅनलला जरूर लाईक करा. मित्रांनो, कम्युनिकेशन स्किल इज ॲब्सोल्युटली पॉसिबल अँड इफेक्टिव्ह, कारण हे आम्ही गेले 29 वर्ष लोकांना शिकवतोय आणि जवळजवळ 20,000 अधिक लोकांना आम्ही या कौशल्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यामुळे प्रॅक्टिस हार्ड अँड यू कॅन बिकम अ गुड कम्युनिकेटर. नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, इतरांच्या आयुष्यात योगदान करत राहा, आयुष्याची मजा लुटत राहा आणि स्वतःचं वेगळे पण आवर्जून साजरं करा. आजपुरतं एवढंच आणि पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.